हैदराबाद के हमारे रिपोर्टर गौरव राजेंद्र जौंदले। नमस्कार, पीसीए न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। औरंगाबाद से हमारे संवाददाता की एक रिपोर्ट है, जहां पर हिमायत बाग में लोगों ने बाग कम दारू का अड्डा ज्यादा बना दिया है। वहां पर कई पर्यटन आते हैं, लेकिन साथ में लाते दारू की बोतलें। वहां पर प्लास्टिक की कचरे को जमा करने वाले श्री निखिल खंडेलवाल और ग्रुप ने जब वहां पर गए कचरा जमा करने, तो करीबन 300 बोतलें शीशे की मिली, यानी कांच की मिली, कांच की बोतल यानी दारू। वहां पर कई लोग दारू पीने आते हैं, और साथ ही साथ करीबन 150 किलो प्लास्टिक कचरा मिला। तो वहां के प्रशासन से उन्होंने निवेदन किया कि कृपया करके वहां पर ध्यान दे, हिमायत बाग में जहां पर लोग घूमने आते हैं, लेकिन घूमने कम दारू पीने ज्यादा आते हैं। आइए ज्यादा जानकारी लेते हैं निखिल खंडेलवाल से। नमस्कार, माझं नाव निखिल खंडेलवाल आहे। मी औरंगाबाद ब्लॉगर्स या ग्रुपचा एक रेग्युलर व्हॉलेंटियर आहे। औरंगाबाद ब्लॉगर्स हा ग्रुप मागच्या डिसेंबरपासून प्रत्येक संडेला कोणत्या तरी ट्रेकिंग किंवा जॉगिंगच्या ठिकाणी जाऊन तिकडचं प्लास्टिक उचलतो। तर आमचा उद्देश असा आहे की आम्हाला बघून तिकडच्या जे ट्रेकिंगला येणारे लोक आहेत त्यांनी तिकडे प्लास्टिकचा कचरा फेकू नये, कारण फेकणारे लोकही तेच जे ट्रेकिंगला येतात तिथे। तर आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जायचो तेव्हा आम्ही बघितलं की तिथे खूप सारं प्लास्टिक पडून असतं, तर त्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला होता। मागच्या संडेला, जे की 8 ऑगस्टला, आम्ही हिमायतबाग या परिसरात आमचा उपक्रम राबविला होता। पण त्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की तिथे तब्बल 250 किलो प्लास्टिक आम्हाला सापडलं, ज्यात 303 काचेच्या बॉटल्स होत्या। काचेच्या बॉटल्स म्हणजे दारूच्या बॉटल्स, जे की खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की अशा हिमायत बाग अशा छान अशा ठिकाणी आपल्याला एवढं सारं काचेच्या बॉटल सापडत आहेत। तर याकडे प्रशासनाने, पोलिसांनी आणि सामान्य नागरिकांनी लक्ष द्यायची गरज आहे की तिकड राहणाऱ्या लोकांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या परिसरात काय होत आहे। तर आम्हाला तिकडचे राहणाऱ्या लोकांना एकच आव्हान आहे की तुम्ही जर तिथे मॉर्निंग वॉकसाठी जात आहात तर आपण प्लास्टिकचा कचरा तिथे फेकू नये, आणि जर कधी कोणी असं अडून आलं की जो प्लास्टिकचा कचरा फेकत आहे तर त्याला तुम्ही प्रॉपर पद्धतीने सांगितलं पाहिजे की तिथे कचरा फेकू नये।